नमस्ते, स्वागत आहे तुमचं हर्ष आणि दक्ष चॅनलवर. झालं असं की आज आहे दक्षचा बर्थडे, त्यामुळे मी सकाळी 6 वाजता उठलेले आहे आणि त्याला जी आवडते इडली त्याची तयारी मी करत आहे. इथे मी चटणीची तयारी करते आहे आणि इडली मी पहिलेच लावून घेतलेली आहे. त्याला प्रचंड खूप आवडतं, तो दिवसभर इडलीच खात असतो. चला तर मग आता आपण थोडीशी इडलीची रेसिपी ही तुम्हाला दाखवणार आहे. इथं मी खोबरं, अद्रक, लसूण वगैरे घेतले आणि त्याचं छान पिसून घेणार आहे. आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत, आता इथं फोडणीची तयारी करूया आपण. चला, मी याच्यात थोडीशी मोहरी घातली आहे तेलात, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. मोहरी ही जास्त घालायची आहे आपल्याला. मोहरी तडतडली की लगेच कढीपत्ता घालूया. तुम्ही बघू शकता मोहरी तडतडते. हलवून घेऊयात. कढीपत्ताही टाकलेला आहे मी. गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. इथंच इथं थोडीशी मी उडदाची डाळ घेतलेली आहे, तिलाही थोडंसं ब्राऊन कलर येतोवर आपल्याला परतून घ्यायचं. त्या फोडणीत आपल्याला थोडीशी हळदही टाकायची आहे. हळदने आपल्याला चटणीचा जो कलर असतो तो खूप छान दिसतो. चला, आता खोबरं जे पिसून ठेवलेलं आपण त्या टाकून घ्यायचं आहे आपल्याला. चटणी आपली झालेली आहे, तुम्ही बघू शकता छान चटणी झाली आहे आपली. हलवून घेऊया आता खोलून. छान सुगंध देखील सुटलेला आहे पूर्ण घरात. चला तर आता आपण हर्षची तयारी झालेली आहे शाळेची, त्याला आपल्याला हे नाश्ता देऊया. त्याचा टिफिन मी इथं तयार करून ठेवलेला आहे शाळेसाठी, तो नाश्ता देखील करत आहे आता. शाळेची तयारी की झालेली आहे, शाळेत निघालेला आहे तो. बाय. इथे मी दक्षुला उठवायचा प्रयत्न करते पण तो काही उठतच नाही आहे. सलग 1 घंट्यानंतर तो उठलेला आहे. त्याला आता छान फ्रेश करते आणि आम्हाला बाजारात जायचं आहे. आज त्याचा बर्थडे आहे, त्यासाठी खूप सारी खरेदी करायची आहे आम्हाला. त्याची आंघोळ विंघोळ करून घेतली आहे मी छान. आता त्याला कपडे बिपडे घालूया, त्याची तयारी करूया. बघू किती छान दिसतंय बाबू. केस विंचरून घेते त्याचे छान पैकी. एक बोट काढून नको, नीट पोस्ट दे ना. मी बाजारासाठी निघालेलो आहे. कुठे गेला होता बाबू? हाय कर, हाय. दक्षला आम्हाला बर्थडेसाठी कपडे घ्यायचे आहेत म्हणून आम्ही दुकानात चाललोय कपड्यांच्या. दुकानात आलेलो आहे आम्ही. या दुकानातून आम्हाला कपडे घ्यायचे दक्षीसाठी. चला तर मग बघूया आपण कपडे कसे भेटतात त्याचे. एवढे कपडे आम्हाला त्याने काढून दाखवलेले आहे, त्याच्यातून आम्हाला चॉईस करायचे कुठले घेऊ कुठले नाही. मला तर यातले कुठलेच आवडलेले नाही आहे म्हणून मी दुसरा काढायला सांगितलं आहे. हा कलरही मला आवडतोय आणि डिझाईनही छान आहे या कपड्यांची. आणि 15 ऑगस्टसाठीही मला ड्रेसेस पाहिजे होते दोघांसाठी म्हणून तेही मी चॉईस करून घेतले. हे दक्षुला घेतलं आहे मी टी शर्ट आणि हर्षसाठी हे दुसरं टी शर्ट काढलं. दोन्ही खूप छान टी शर्ट आहे, मला खूप आवडले. तर आम्ही घरी आलो आहे, दक्षू खूप एन्जॉय करतोय. डेकोरेशनमध्ये आम्ही डेकोरेशन केलेलं आहे घरात, तो एन्जॉय करतोय. संध्याकाळ झाली, दक्षूची तयारी झाली आहे बर्थडेची. सगळे मुलं नाचतात ते.
इथे दक्षूला दक्षूला त्याच्या बर्थडेची तयारी झालेली आहे पूर्ण. आता केक कटिंग करायचं आहे. ही दक्षूची आत्या आहे. इथं बर्थडे बॉय केक खात बसलाय. दीदीने आणलेलं गिफ्ट त्याला ताबडतोब लगेच खोलायचं खोलून दे खोलून दे म्हणून दीदीने त्याला गिफ्ट खोलून दिलंय. आता त्याचे फ्रेंड लोक सगळे खात आहेत प्लेटा. तुम्हीही खायला या पटकन आणि माझ्या चॅनलमध्ये असं सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.